आपल्याबरोबर आत्ता आहेत COEPचे संचालक डॉक्टर बी बी आहुजा सर. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल या अगोदर? तर जे आपले पार्टिसिपंट्स आहेत त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी प्रतिसाद दिला ह्या सायक्लोथॉनला. आणि 15 किलोमीटरची ही एक आहे सायक्लोथॉन. आणि पहाटे आपण पाहिलं की ते लोक 5 वाजेपासून इथं आले होते. 345 रजिस्ट्रेशन्स आहेत. आणि फिट इंडिया मूवमेंटसाठी सुद्धा हे एक प्रोत्साहन आहे लोकांना, की हाऊ दे कॅन नो रिमेन फिट थ्रू एक्सरसाइजेस. आणि सायक्लिंग इज वन ऑफ दी मोड्स ऑफ बीइंग फिट. प्रदूषणही टाळता येतं. आणि स्पॉन्सर्सलाही धन्यवाद की त्यांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन आम्हाला हे ऑर्गनाईज मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज करायची संधी दिली. सर, आजचा धकाधकीच्या जीवनात असं आलं की सायकल चालवणं पॉसिबल होत नाही आहे, किंवा बाहेर जर ट्रॅफिक इतकं जास्त आहे की सायकल घेऊन रस्त्यावर उतरणं थोडंसं अवघड होतं आहे, त्याच्याबद्दल पुणे हे प्रसिद्ध होतं बायसायकलसाठी, सायकलसाठी एका काळात. आणि मी 1965-70ची गोष्ट बोलतो आहे की त्यानंतरसुद्धा पुण्यात फक्त सायकलीच होते आणि बायसायकल्सचं शहर आहे असं मानलं जात होतं. पण काळाची टेक्नॉलॉजीची प्रगती बघता ते बायसायकल्स मोटरसायकल्समध्ये कन्वर्ट झाले. आणि मोटरसायकल्स, कार्स, तर आता कॉर्पोरेशनचाही प्रतिसाद आहे या सायक्लोथॉनला. तर जर स्पेसिफिक जसं प्रदेशात सायक्लिंग ट्रॅक्स वेगळे केलेले जातात, जसं आपलं वॉकिंग पाथवेज आहेत पुणे शहरात कॉर्पोरेशनने आपल्याला करून दिलेले आहेत, तसं जर सायक्लिंग ट्रॅक केली तर बऱ्याच प्रमाणात आमचं ते जे ट्रॅफिक जॅम्स बघतो आणि लोक सायकल प्रिफर करतील, बिकॉज दे विल ऑल्सो रिमेन फिट. आत्ता आपल्याबरोबर आहेत झेस्टच्या सेक्रेटरी कल्याणी पाटील. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, काय सांगाल? हे आमचं सेकंड एडिशन आहे ॲक्च्युली सायक्लेथॉनचं. आणि आम्ही हे स्टार्टच या दृष्टीने केलं की पुणे जरी म्हणजे सर म्हणाले सायकलसाठी प्रसिद्ध होतं, पण जे आता जे सगळं गजबजलं आहे म्हणजे कार्स म्हणा किंवा सायकल्स ऑर मोटर बाईक्स, आणि खूप गजबजलं असल्यामुळे कुठेतरी सायकल्सचं जे ट्रेडिशन आहे ते हरवतं आहे. सो त्याकरताच आम्ही लास्ट जे आमचं एडिशन होतं जस्ट 19 आम्ही सुरू केलं हे जे आहे सायक्लेथॉन. सो दिस आर सेकंड एडिशन. आणि त्यामध्ये मग त्याचा सोल मोटिव्ह हाच आहे की गो ग्रीन, रिस्पेक्ट सायक्लिस्ट. जसं तुम्ही इथे बघू शकतात, आम्ही वेगवेगळे हेच इनिशिएटिव्ह घेऊन सुरुवात केली आहे. तर थँक्यू सो मच. काय प्रेरणा होती या सायक्लेथॉन, किंवा काय उद्देश होता? उद्देश म्हणजे हा जो झेस्ट आमचा जो फेस्ट आहे, इट इज अ स्पोर्ट्स फेस्टिवल. तर म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमधली लोकं म्हणा किंवा आज म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, लहान मुले आता व्हिडिओ गेम्स खेळतात प्रॉपरली, म्हणजे मैदानावरची खेळ कमी झाली आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फक्त बसूनच कामं आहे, म्हणजे ऑफिसमधून निघाला घरून असे सगळं. सो त्याकरताच हा एक इनिशिएटिव्ह आम्हाला इन्कल्केट करायचा होता, म्हणजे ॲक्टिव्हिटीज म्हणजे एक्सरसाइज ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटसाठी पण. सो हा आमचा उद्देश होता मागे.